भुसाळ शहर पत्रकार संस्थेच्या वतीने पंचायत समितीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात दिनांक 6 जानेवारी पत्रकार दिन तसेच मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करणारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त बाळशास्त्री यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रसंगी भुसाळ शहर पत्रकार संस्थेतर्फे पत्रकारितेसह इतर क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या डॉ जगदीश पाटील यांचा संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट नितीन खरे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यगौरव सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तर शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे बद्रीनारायण अग्रवाल, निरंजना तायडे, प्रह दलाल, निर्मल कोठारी, प्राध्यापक प्रवीण फालक, किरण चोपडे, डॉक्टर सुरेंद्र भिरुड, अनिल कोष्टी, ऍडव्होकेट जगदीश कापडे अशा व्यक्तींना प्रमुख वक्ते उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे, व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल, जिल्हाध्यक्ष मिलिंद टोके, व्हॉइस ऑफ मीडिया उर्दू वीकचे राष्ट्रीय अध्यक्ष हारून नकवी तसेच भुसाळ शहर पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट नितीन खरे, अध्यक्ष प्रेम परदेशी आदी मान्यवरांच्या हस्ते नवरत्न सन्मान देऊन गौरवण्यात आले. तसेच समृद्ध समाजाच्या निर्मितीसाठी अखंडितपणे काम करणारे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, छायाचित्रकार यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. महान्यूज 19, मी ममता निकम, भुसावळ.